नमस्कार मित्रांनो, माझं नाव जीवन आघाव, मराठी व्हायरल फीवर मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत। आपल्या चॅनलचा उद्देश तुमचं मनोरंजन करणे इतकाच आहे, परंतु आता जी कविता मी सादर करणार आहे ती कविता फक्त मनोरंजनासाठी नक्कीच नाहीये, त्याच्यापेक्षा जास्त त्या कवितेचं काहीतरी महत्व आहे। परंतु मला असं वाटलं की ती कविता तुमच्यापर्यंत पोहोचली पाहिजे। विद्यमान सरकारने सत्तेवरती येताना सामान्य माणसांना जी काही आश्वासनं दाखवली होती आणि सामान्य माणसाच्या सरकारकडून ज्या काही अपेक्षा होत्या, त्या अपेक्षांचं या 3 वर्षांमध्ये नेमकं काय झालं? सामान्य माणसाला, खास करून शेतकऱ्याला, सरकारबद्दल नेमकं आता काय वाटतंय? एक शेतकऱ्याचा मुलगा म्हणून शेतकऱ्याच्या ज्या काही सरकारबद्दलच्या भावना आहेत, ज्या काही अपेक्षा आहेत, किंवा आपण प्रश्न म्हणूयात, जे काही प्रश्न आहेत सरकारबद्दल, ते प्रश्न मी चांगल्या प्रकारे समजू शकतो आणि ते प्रश्न, त्या अपेक्षा, त्या भावना या कवितेमधून मांडण्याचा मी एक प्रयत्न केला आहे। सरकारवरती टीका करण्याचा माझा हेतू मुळीच नाहीये, फक्त एक प्रश्न आहे सामान्य शेतकऱ्याने या सरकारला विचारलेला। कवितेचं नाव आहे निदान एवढी तरी हिंमत द्या। अबकी बार मोदी सरकार येणार म्हणून मलाही आनंद वाटला होता। अबकी बार मोदी सरकार येणार म्हणून मलाही आनंद वाटला होता। स्वप्नपूर्तीचा उत्साह तेव्हा माझ्याही मनात दाटला होता। अबकी बार मोदी सरकार येणार म्हणून मलाही आनंद वाटला होता। स्वप्नपूर्तीचा उत्साह तेव्हा माझ्याही मनात दाटला होता। एक दोन नव्हे तर तीन वर्ष होऊन गेली, अजूनही फक्त वाट बघतोय। अहो, लोकहिताच्या कामांची अपेक्षा होती, पण तुमच्या नावाचीच तेवढी लाड बघतोय। आधी नोटाबंदी उरावर बसली, आता जीएसटीचं बोचीड अर्थव्यवस्थेला चावायले। आणि जीएसटी कशासंग खातात हे माहीत नसणार बी 18% टॅक्स लावायले। आमच्याकडचा सामान्य माणूस कधी 15 लाख त्याच्या अकाउंट मध्ये येतील याची वाट बघत बसायला। आणि आपल्याकडचे पेट्रोलचे वाढलेले भाव बघून तिकडं आंतरराष्ट्रीय इंधन बाजार खदा खदा हसायलाय। अहो, तुमच्या परदेश दौऱ्याबद्दल हरकत नाही, पण परदेश दौऱ्यातून थोडासा वेळ काढून एखादी चक्कर आपल्या देशातल्या खेड्याकडेही मारा। आणि जमलंच तर शोधूनही काढा की शेतकऱ्यांसाठी जाहीर झालेल्या पॅकेजचा पैसा नेमका जातोय कुठे सारा। शेतकऱ्यांसाठी 1.5 हजार कोटी रुपयांचं पॅकेज जाहीर होतं। दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी 1.5 हजार कोटी रुपयांचं पॅकेज जाहीर होतं, शेतकऱ्याच्या हाती मात्र रुपया सुद्धा लागत नाही। कारण ह्यांना माहीत असतं की गायब झालेल्या पैशाचा इथे कोणीच हिशोब मागत नाही। कारण प्रत्येक दुष्काळाच्या नंतर ज्याचा त्याचा हिस्सा त्याच्याकडे पोहोचलेला असतो आणि प्रत्येक दुष्काळाच्या नंतर यांच्याकडे काळ्या पैशाचा थर साचलेला असतो। अहो, 9 हजार कोटी रुपयांचं कर्ज बुडून तो मानल्या तिकडे विदेशात आनंदाने राहायलाय, आणि शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यायची म्हटलं की मात्र यांच्या अर्थव्यवस्थेवरचा ताण वाढायलाय। सरकारनं यावर्षी सरसकट कर्जमाफी दिली आणि सरसकट हा शब्द वापरून सुद्धा नियम आणि अटींची भरली मोठी लिस्ट दिली। माझा बाप आधी शेताच्या चक्रा मारत होता, आता नेट कॅबेच्या मारतोय। आणि इंटरनेटची लिंक गेल्यामुळे कर्जमाफीचा जो काही फॉर्म आहे तो नेहमी अर्धवटच राहतोय। अहो, 100 रुपये चपलेमध्ये जातील म्हणून अनवाणी फिरणाऱ्या माझ्या बापाला 100 रुपये चपलेमध्ये जातील म्हणून बुलेट ट्रेनचं काही घेणं देणं असेल का? आणि एसटीचं तिकीट सुद्धा परवडत नाही असा बळीराजा, तुमच्या बुलेट ट्रेन मध्ये कधी बसेल का? अहो, श्रीमंतीलाच कंपाऊंड बांधत चाललाय तुम्ही, गरिबी मात्र उघड्यावरच पडत आहे।
अहो श्रीमंतीलाच कंपाऊंड बांधत चाललाय तुम्ही, गरिबी मात्र उघड्यावरच पडत आहे. आणि तुमच्या डिजिटल इंडियाच्या खाटाटोपामध्ये काही माय मात्र धाय मोकलून रडत आहे. अहो फुकटचं नको काही, पण या मातीत सांडलेल्या घामाची तरी किंमत द्या. अख्ख्या देशाचं ओझ स्वतःच्या खांद्यावरती पेलायची तयारी आहे आमची. पण आमची लेकर बाळ उपाशी मरणार नाहीत. निदान तेवढी तरी हिंमत द्या. धन्यवाद.